नमस्कार, मी स्नेहल, स्नेहल्स रसोईमध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत घरगुती साहित्यात बनणारा पिझ्झा। तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे 1 वाटी गव्हाचे पीठ, तेल, 4 बटाटे, कढीपत्ता, जिरे, मोहरी, चिंचेचा कोळ, लसूण, मिरची, मीठ, हळद, बारीक शेव, कोथिंबीर। तर सुरुवातीला आपल्याला बटाटे उकडून घ्यायचे। तर मी इथे बटाटे उकडायला ठेवते। तर हे आपले बटाटे उकडून होईपर्यंत आपण पीठ मळून घेऊया। त्यासाठी मी इथे 1 वाटी गव्हाचे पीठ घेतलेले। या पिठामध्ये आपण आता गरजेनुसार मीठ टाकून घेऊया। ह्याच्यातच आपल्याला आता थोडेसे तेल टाकून घेऊयात, जेणेकरून आपला पिझ्झा बेस सॉफ्ट होईल। आता याच्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकून आपण चांगले मळून घेऊयात। गव्हाच्या पिठाऐवजी आपण मैदा घेतला तरी चालेल। तर आपले इथे पीठ आता मळून झालेले। तर आता आपल्याला ह्याच्यावर थोडेसे तेल लावून घ्यायचे। तेल लावल्यानंतर हा गोळा आपल्याला आता 1 अर्धा तास भिजत ठेवायचे। आता आपले पीठ भिजते तोपर्यंत आपण बटाटे स्मॅश करून घेऊयात। बटाटे स्मॅश करत असताना आपल्याला ते जास्त बारीक होणार नाही किंवा मोठे राहणार नाही याची काळजी घ्यायची। आपल्याला मीडियम साईजमध्ये करून घ्यायचे। तर आपला बटाटाचा स्मॅश करून झालेला आहे। तर आपण फोडणीसाठी कढईमध्ये तेल टाकून घेऊयात। इथे मी 2 चमचे तेल टाकलेले। हे तेल आपल्याला चांगले तापून द्यायचे। आता आपले तेल चांगले तापलेले आपण याच्यामध्ये 1/2 चमचा मोहरी टाकून घेऊयात। मोहरी चांगली तडतडलेले। आता याच्यामध्येच आपल्याला 1/2 चमचा जिरे टाकून घ्यायचे। जिरे टाकल्यानंतर 10-12 कढीपत्त्याची पाने टाकून घ्यायचीत। आता याच्यातच बारीक चिरलेला लसूण टाकून घ्यायचा आहे। इथे मी 2 चमचे लसूण टाकलेलं आहे। आता याच्यातच बारीक चिरलेली मिरची टाकून घ्यायची। मिरचीही मी 2 चमचे टाकून घेते। तर हे आपल्याला आता तांबूस रंग येईपर्यंत चांगले परतून घ्यायचे। परतत असताना सतत हलवत राहिल्यास ते करपणार नाही। तर आपला आता मसाला परतत आलेला आहे। आपण आता याच्यामध्येच हळद टाकून घेऊया। हळद इथे मी 1/2 चमचा टाकलेली। आता याच्यातच आपण स्मॅश केलेला बटाटा टाकून घेऊयात। आता या बटाट्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे। मीठ टाकल्यानंतर आपल्याला आता हे चांगले हलवून घ्यायचे, जेणेकरून मसाला आणि मीठ सर्व बटाट्याला लागेल। तर आपली आता भाजी झालेली, आपण ती काढून घेऊयात। तर ही भाजी आपल्याला थंड होण्यासाठी बाजूला ठेवायची। भाजी आपली थंड होईपर्यंत आपण पिझ्झा बेसची तयारी करून घेऊया। तर पिझ्झा बेस बनवण्यासाठी इथे मी
एवढा कणकेचा गोळा घेतलेला आहे, तर तो आपल्याला आता लाटून घ्यायचे. लाटत असताना तो आपल्याला एकदम हलक्या हाताने लाटून घ्यायचे, जेणेकरून आपला पिझ्झा सॉफ्ट असा बनेल. पिझ्झा बेस लाटत असताना तो आपल्याला चारी बाजूने एकसारखा लाटून घ्यायचे. तर आपला पिझ्झा बेस आता लाटून झालेला आहे. आपण आता याला काटे चमच्याने असे टोचे मारून घेऊया, जेणेकरून तो फुगणार नाही. मी सर्व ठिकाणी टोचे मारून घेतलेले आहेत. इथे मी एवढ्या जाड लाटलेला आहे. आता तव्यामध्ये थोडेसे तेल टाकून घेऊया. आता याच्यावरच आपल्याला लाटून घेतलेला पिझ्झा बेस टाकायचे. तर हा पिझ्झा बेस आपल्याला आता चांगला भाजून घ्यायचे. पिझ्झा बेस भाजत असताना आपल्याला तो बारीक गॅसवर भाजून घ्यायचे. जेणेकरून तो जळणार नाही. पिझ्झा बेस भाजत असताना तो चांगला भाजला जाईल याची काळजी घ्यायची, कारण आपण तो जाड असा लाटलेला आहे. आपला हा पिझ्झा बेस सर्व बाजूंनी सारखा भाजला जाईल याच्याकडे आपण लक्ष द्यायचे. तर आपला पिझ्झा बेस आता भाजत आलेला आहे, तर तो आपण थोडा वेळ अजून भाजून घेऊया, जेणेकरून तो थोडा कडक असा होईल. तर आपला पिझ्झा बेस आता झालेला आहे, तो आपण काढून घेऊयात. पिझ्झा बेस काढल्यानंतर याच्यावर आपल्याला जी बनवलेली बटाट्याची भाजी ती टाकून घ्यायची. आता ही भाजी आपल्याला चारी बाजूला पसरवून घ्यायची. भाजी पसरत असताना चमच्याच्या साह्याने ती आपल्याला पूर्ण पिझ्झा बेसवर लावून घ्यायची. तर आपली भाजी आता चारी बाजूने चांगली पसरलेली आहे. तर आपण याच्यावर चिंचेचा कोळ टाकून घेऊयात. चिंचेचा कोळ टाकत असताना आपल्याला तो थोडे जास्ती प्रमाणात टाकून घ्यायचे. तर इथे चिंचेचा कोळ टाकून झालेला आहे, तो मी आता चमच्याच्या साह्याने सर्व बाजूला पसरवून घेते. चिंचेचा कोळ पसरवून झाल्यानंतर आपल्याला याच्यावर एकदम बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची. ही कोथिंबीर ही आपल्याला चारी बाजूने चांगली पसरवून घ्यायची. कोथिंबीर टाकल्यानंतर आपल्याला बारीक शेव टाकून घ्यायची. शेव आपल्याला थोडीशी जास्ती प्रमाणात वापरायची, जेणेकरून आपला पिझ्झा टेस्टी बनेल. तर हा पिझ्झा आपल्याला रेडी झालेला आहे. तर आपण ह्याला कट करून घेऊयात. हा पिझ्झा खाण्यासाठी तयार झालेला आहे. तुम्हाला हा पिझ्झा आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.